नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्त्व दिले जाते। तुळशीचे जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच वैज्ञानिक गुणही आहेत। तुळशीचे इतके फायदे व गुण आहेत ते जाणून आजकाल प्रत्येक जण दारात तुळशीची कुंडी ठेवताना आपल्याला दिसतात। आपल्या धर्मग्रंथांमध्ये तुळशीचे अनेक उपाय सांगितलेले आहेत, ज्यामुळे आपल्या कितीतरी रोगांपासून आपण सुटका मिळवू शकतो। आपल्या धर्मग्रंथांमध्ये कितीतरी असे उपाय सांगितलेले आहेत ज्यांना करून आपण आपल्या जीवनातील कितीतरी बाधांपासून सुटका मिळवू शकतो। तुळशीतून सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होत असते आणि तुळशीच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना ही ऊर्जा मिळत असते। म्हणून दररोज सकाळी स्नानानंतर सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करावे व ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करता करता तुळशीला 5, 7, 11, 21, 108 आपल्याला जेवढ्या शक्य होतील तितक्या प्रदक्षिणा घालाव्यात। यामुळे तुळशीमधून निघणारी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला मिळते। असे म्हणतात की आपल्या घरात काही जर अनिष्ट घटना घडणार असेल तर तुळस माता ते संकट स्वतःवर घेते व आपले संरक्षण करते। आपण खूप देखभाल करूनही जर तुळस कोमेजून जात असेल तर समजावे की आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यावर बुध ग्रहाची छाया आहे, म्हणूनच तुळस वेळोवेळी कोमेजून जाते। अशा वेळी ती तुळस काढून तिचे विसर्जन करावे आणि दुसरी तुळस आणून लावावी। तुळशीच्या पानांचे फार महत्त्व आहे, म्हणूनच तुळशीची फक्त 4 पाने रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून झोपावे किंवा जवळ घेऊन झोपावे। हा उपाय आपल्याला सलग 43 दिवस करायचा आहे। या उपायाचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेणारच आहोत, परंतु त्यापूर्वी आपण जाणून घेणार आहोत याचे धार्मिक फायदे। जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नसेल तर या पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागते, वाईट स्वप्न पडत नाहीत। जर आपल्याला भीती वाटत असेल, एखाद्या गोष्टीचे दडपण असेल, तर ती भीती व दडपणही नष्ट होते, तसेच आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलते। जर आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश हवे असेल तर तुळशीच्या मुळापासूनही आपण एक उपाय करू शकतो। त्यासाठी तुळशीच्या मुळाला आमंत्रण देऊन घरी आणावे व ती मुळी घरी आणून गंगेच्या पाण्याने स्वच्छ करावे। नंतर ती मुळी एका पिवळ्या कापडात बांधून पिवळ्या दोऱ्याने आपल्या उजव्या हातात गुरुवारी बांधावी। ही मुळी अभिमंत्रित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अखंड जप करावा। या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व आर्थिक व भौतिक समस्या असतील त्या दूर होतील, सर्व कार्य सुरळीत विना अडथळ्याची पूर्ण होतील। जर आपल्याला कुणाची दृष्ट लागली असेल, आपली तब्येत आपली साथ देत नसेल, व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, नोकरी व्यवसायाला दृष्ट लागली आहे असे वाटत असेल, तर घरातील कोणत्याही सदस्याला 7 काळी मिरी व 7 तुळशीची पाने घेऊन आपल्या अंगावरून 7 वेळा उतरवायला सांगावे। हा उतारा करताना ओमचा अखंड जप करावा। त्यानंतर हे काळी मिरीचे दाणे चावून बाहेर टाकावेत व तुळशीची पाने खाऊन घ्यावेत। त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन झोपून तळपायावरून त्या कपड्याने 7 वेळा उतारा करायला सांगावा। या उपायामुळे लगेचच आपल्यावर कोणी काही करणी केली असेल, काही तंत्रमंत्राचा प्रभाव असेल, आपले दुर्भाग्य असेल, वाईट दृष्ट असेल, ते सर्व निघून जाईल व आपल्या जीवनात सकारात्मकता येईल। मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला तुळस लावावी। या उपायामुळे घरात धनात वाढ होते, पैशात बरकत येते। घराच्या दोन्ही बाजूंना तुळस लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो, निगेटिव्ह ऊर्जा कुठल्या कुठे पळून जाते। सकाळ संध्याकाळ तुळशी पुढे शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा। यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते। जर मुले जास्त हट्टी असतील, आपले म्हणणे ऐकत नसतील, तर रविवार सोडून इतर सर्व वारी मुलांना पूर्वेकडे ठेवलेला तुळशीची 4-4 पाने दररोज खायला द्यावीत। यामुळे मुलांमधील हट्टीपणा दूर होऊन मुले आपले म्हणणे ऐकायला लागतील,
घरात जर मुलीचे लग्न जमत नसेल, मुलगी वयात आली असेल पण लग्न होत नसेल, तर आग्नेय दिशेला तुळशीची कुंडी ठेवून तुळशीला त्या मुलीच्या हाताने दररोज एक तांब्या पाणी अर्पण करायला सांगावे। यामुळे लवकरच मुलीला योग्य वर मिळेल व तिचे लग्न जमेल। जर घरात नेहमी भांडण तंटे व वादविवाद होत असतील तर घरात आपल्या किचनच्या खिडकीत तुळशीची कुंडी ठेवावी। यामुळे आपल्या घरात नेहमी प्रेम व सामंजस्य बनलेले राहील। तुळशीची नावे दररोज जपल्यास आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही। दररोज 5 मिनिटे का होईना, परंतु घरातील सदस्यांनी तुळशी समोर उभे राहावे, तिचे पूजन व नामस्मरण करावे। लहान मुलांना दररोज तुळशीची पाने खायला दिल्यास त्यांची बुद्धिमत्ता तीव्र होते, त्याबरोबरच पोटासंबंधी काही विकार असतील तर तेही नष्ट होतात। मुलांना तुळशीच्या आसपास अभ्यासाला बसवावे, यामुळे कोणतीही गोष्ट मुलांच्या लवकर लक्षात येते, त्याबरोबरच स्वास्थ्य संबंधीही फायदा होतो, तसेच देवी देवतांची कृपाही आपल्यावर होते। गळ्यात जर तुळशीची माळ धारण केली तर आपल्या आरोग्याशी संबंधित सर्व अडचणीही दूर होतात, तसेच देवी देवतांची कृपा सदैव आपल्या सोबत असते। आपल्यावर कोणाची वाईट दृष्ट पडत नाही, वाईट व नकारात्मक शक्तींचा प्रभाव आपल्यावर पडत नाही। मित्रांनो, हे उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता घालून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकतो व आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकतो। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।